कहते हैं ना, बिना माचिस कहीं आग दिख जाए तो समझ लेना अपने दोनों भाई की एंट्री हो चुकी है। वाईसीसी ने टॉस जीता है और फील्डिंग करने का निर्णय, और स्टार इलेवन को अक्षय तायडे को तीन सिक्स मारते तो कैलाश भाई गायकवाड़ की तरफ से 2100 रुपए का प्राइस दिया जाएगा। मैच की शुरुआत होती हुई स्ट्राइक प्रदर्शन, पहली गेंद, और क्या कमाल की गेंद थी। बिल्कुल चार ओवर की मैच है, फटाफट क्रिकेट हम देख रहे हैं। त्रिमूर्ति प्रीमियर लीग आठवां पर्व, कमाल के मुकाबले कल से लेके आज तक होते हुए। मंगेश मूर्ति बैट हरवली है, जर को भेटली असेल तर सांगा। ओ, इस बार है बॉलर के सर के ऊपर से मिड ऑन को खेलते हुए इन फील्ड को क्लियर किया, चार रन आते हुए। कहते ना लोगों को, लोगों के ब्लड ग्रुप में प्लस माइनस आता है, लेकिन इनके ब्लड ग्रुप में एटीट्यूड आता है। क्या बैटिंग दिखने को मिलती हुई, कमाल कमाल का शॉट था ये। दर्शन का बल्ला बोल रहा है, कहते हैं ना खून में उबाल आज भी खानदानी है, खून में उबाल आज भी खानदानी है। दुनिया हमारे शौक की नहीं, हमारे तेवर की दीवानी है। क्लीन बॉल, फर्नीचर डामाडोल मिडल स्टंप उखड़ कर फेंक दिया। अक्षय तायडे ने अगर 3-6 मारे तो सोहेल शेख की तरफ से 1000 रुपए दिए जाएंगे। और दुर्गेश आते हुए, दर्शन आउट हुए, दुर्गेश आए हैं उनका स्थान लेने को। ओ, इस बार गेंद हवा में, लेकिन शॉट फाइन लेग पर, फील्डर थे सर्कल के अंदर, गेंद वहां पर जरूर गई, लेकिन एक मौका था रन लेने का और रन बटोर भी लिया। कहते हैं ना लहजा जरा ठंडा रखिए जनाब, लहजा जरा ठंडा रखिए जरा, गरम तो हमें सिर्फ चाय ही पसंद है। कहते ना शाम की चाय और वाईसीसी की राय किस तरह की होगी टॉस जीतकर, ये तो आने वाला वक्त ही बताया गया। एक सफलता वाईसीसी ने अर्जित कर चुके हैं, 5 रन बने हैं, एक खिलाड़ी आउट है। राजा भाई भाऊ जल्दी करने का, भाऊ टाइम नहीं है अपने पास। थैंक यू वेरी मच कीर्ति वाघेला सर, विनंती असेल कार्यकुशल कार्य सम्राट असदेगावची आनबान शान असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय विनोजी काळन साहेबांना की आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष
असं स्वागत असेल, विनंती असेल साहेबांना. आपण या व्यासपीठावरती आपला देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. म्हटलं जातं की महाराष्ट्र संतांची भूमी आहे, महाराष्ट्रांमध्ये अतिथी देवभव असं आपण नेहमी म्हणतो. अगदी त्या परंपरेला जोपासणारी ही स्पर्धा आणि व्यवस्थापन समिती पाहायला मिळतीये, त्यामुळे नक्कीच आपण शुभ सन्मान करणार आहोत. इथे स्पर्धा इम्पॉर्टंट आहे, इथे खेळ इम्पॉर्टंट, आणि इथे जर विचार केला तर मान्यवर देखील इम्पॉर्टंट आहे, कारण खऱ्या अर्थानं त्रिमूर्ती प्रीमियर लीग हीच इम्पॉर्टंट आहे. आपण शुभ सन्मान करणार आहोत. कैलाशजी गायकवाड यांना विनंती करतो. कैलाशजी गायकवाड आपल्या शुभ सन्माननीय बंशीधरजी उपाध्याय साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल सन्माननीय आदरणीय बंशीधरजी उपाध्याय साहेबांना की आपण आपला शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचा आहे. आपण पाहू शकतो सन्माननीय बंशीधरजी उपाध्याय साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल. कैलाशजी गायकवाड यांच्या शुभ असे सन्माननीय आपण पाहू शकतो. बंशीधरजी उपाध्याय साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय, ज्यांच्या माध्यमातून देशासाठी सेवा केली जाते अशा सन्माननीय मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करतोय. बंशीधरजी उपाध्याय साहेबांचं मनापासून आभार, आपला मूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. साहेब आप आहे बाहेर आहे मनापासून आभार. यानंतर नक्कीच आपण गौतमजी लहाने यांना विनंती करेल. गौतमजी लहाने यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच सन्माननीय सागरजी दुबे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. गौतमजी लहाने साहेबांचे शुभ हस्ते नक्कीच आपण सन्माननीय आदरणीय सागरजी दुबे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. यंग अँड डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या वेळी ही पर्सनॅलिटी रस्त्यावरती निघावी आणि तीन ते चार नजरा अगदी या रस्त्यावरती पाडाव्या, मी तर म्हणेल नजरा, असं व्यक्तिमत्व आहे सागरजी दुबे साहेब, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. यानंतर नक्कीच आपण शुभ सन्मान करणार आहोत. संदीपजी खाडे यांना विनंती करेल की त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय धर्मेंद्रजी पांडे साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचंय. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून अमूल्य आपल्याला नेहमीच सहकार्य लाभतं असे खासदार साहेब आणि त्यांचे चिरंजीव सन्माननीय धर्मेंद्रजी पांडे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती केलं जाईल. अगदी ज्यांच्या माध्यमातून मी म्हणेल 0% राजकारण आणि 100% समाजकारण आपल्याला पाहायला मिळतोय असे आमचे धर्मेंद्रजी पांडे सर, आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. यानंतर आपण नक्कीच कार्यकुशल कार्यसम्राट सन्माननीय नगरसेवक साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल आसदेगावची आणबाण शान असणारे व्यक्तिमत्व सन्माननीय विनोदजी काळन साहेबांना की आपण आपलं शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचंय. खऱ्या अर्थानं सांगायला गेलं तर त्रिमूर्ती प्रीमियर लीग आणि या लीगसाठी ज्यांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला सहकार्य लाभतं असे सर्वांचे लाडके सन्माननीय आदरणीय विनोदजी कालन सर, आणि त्यांचं आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. म्हणायला लागेल की हर जंगल में चंदन के पेड़ नहीं होते, हर हाथी के माथे पर माणिक मोती नहीं होते, हर समंदर में माणिक मोती नहीं होते, और हर शहर में सन्माननीय विनोदजी कालन साहब जैसे इंसान नहीं होते. अप्रतिम त्यांच्या माध्यमातून आपल्याला नेहमीच सहकार्य लाभतं, त्यांचं देखील मनापासून आभार. नक्कीच त्यांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती रविभाऊ वाघमारे साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्माननीय आदरणीय विनोददादा कालन साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. कार्यकुशल कार्यसम्राट नगरसेवक साहेब आणि डोंबिवलीकरांच्या गळ्यामधलं ताळीत असणारं व्यक्तिमत्व सन्माननीय विनोदजी कालन सर. खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा होतात, त्या अनेक स्पर्धांना ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य, हाक तुमची साथ आमची अशा समीकरणाला जे नेहमी जागतात असे आमचे विनोदजी काळन सर, त्यांचं मनापासून आणि हार्दिक आभार. यानंतर नक्कीच आपण शुभ सन्मान करतोय. सलीम शेख यांना विनंती करतो त्यांचे शुभ असते. समाजसेवक आणि उद्योजक रवीजी वाघमारे यांचं आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचंय. विनंती असेल ती मात्र सलीम शेख यांना की त्यांचे शुभ असते समाजसेवक आणि उद्योजक रवीजी वाघमारे साहेबांचं आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. यानंतर नक्कीच आपण महेंद्रजी म्हात्रे साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. विनंती असेल सन्माननीय महेंद्रजी म्हात्रे साहेबांना की आपण आपलं शुभ सन्मान या व्यासपीठावरती स्वीकारायचंय. सन्माननीय महेंद्रजी म्हात्रे साहेबांचं शुभ सन्मान गुलफानजी शेख साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल. शेख साहेबांच्या शुभ हस्ते म्हात्रे साहेबांचं आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत.
नक्कीच यानंतर आपण सन्माननीय मनोज दादा उपाध्याय साहेबांचं देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मान्यवर देखील आपली रजा घेते, त्यांचं देखील मनापासून आणि हार्दिक आभार. जो अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला, आप आहे बहार आहे, नक्कीच तुमच्या माध्यमातून आम्हाला अमूल्य योगदान लाभलं, त्याबद्दल नक्कीच मनापासून आभार. मनोजजी उपाध्याय साहेबांचं आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय मनोजजी उपाध्याय साहेबांचं शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती, अतिथी देव भव, अगदी त्या संस्कृतीला जपणारी ही स्पर्धा आणि आमची व्यवस्थापन समिती आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्याचं मनापासून आभार. जो अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल मनापासून आणि हार्दिक आभार. ओ टू कॉम्बॉक्स जिथे सज्ज असेल कीर्ती वाघेला सर, धन्यवाद. शुक्रिया. तो आप देख सकते हैं स्कोर बढ़कर 30 रन बन चुका है और विकेट गिरे है दो. जबरदस्त बैटिंग देखने को मिली. संतोष नए बैटर. इस बार फुल टॉस पे थे, बिल्कुल मिड विकेट के नीचे गिर गई है. एक सिंगल आता हुआ तेजी के साथ दूसरा रन पूरा किया, तेजी दिखलाई, दो रन आराम के साथ पूरे किए और ओवर की समाप्ति. पारी के दो ओवर पूरे हो चुके हैं, दो ओवर की समाप्ति के बाद 32 रन बने हैं, 16 रन प्रति ओवर से रन बन रहे इस समय. त्रिमूर्ति प्रीमियर लीग 2030 नया साल और 8वां एडिशन आप देख रहे हैं. कहते हैं ना, ज्यादा पतली भी अच्छी नहीं लगती, ज्यादा पतली भी अच्छी नहीं लगती, फिर चाहे वो दाल हो या लड़की. पारी का तीसरा ओवर सुनील उर्फ लिली. स्ट्राइक पर अक्षय. नॉन स्ट्राइक पर संतोष. सुनील उर्फ लिली. फुल टॉस गेंद, बड़ा शॉट है, फील्डर उसके नीचे और लीजिए बड़ी मछली को दाना डाला और मछली जाल में फंसी. पर तीन खिलाड़ी आउट. कहते हैं ना, बच्चे वसीयत पूछते हैं, रिश्ते हैसियत पूछते हैं. बच्चे वसीयत पूछते हैं, रिश्ते हैसियत पूछते हैं. वो दोस्ती है, वो मेरी खैरियत पूछते हैं. नए बैटर इस समय मैदान में दिलीप के ऊपर दारमदारी होगी. तीसरा ओवर चल रहा है, यानी कि चार ओवरों का मैच है. फटाफट क्रिकेट हम देख रहे हैं. अच्छी गिनती लिया सुनील की, ये आगे निकलकर खेलना चाहते थे लेकिन एक सिंगल मिला. इस सिंगल के सारे स्कोर में इजाफा होता हुआ स्कोर बढ़ता हुआ 33 तीन विकेट के नुकसान पर. कहते हैं ना, कली मत तोड़ो फूल खिलेंगे, कली मत तोड़ो फूल खिलेंगे, दिल मत तोड़ो फिर मिलेंगे. इस बार गेंद हवा में जरूर है. सर्कल के फील्डर दौड़ते आए लेकिन दो खिलाड़ी आए लॉन्ग ऑफ और लॉन्ग मिड विकेट से और लॉन्ग ऑन से. एक दो रन लेने का मौका था, दो का तुक्का लगता हुआ 35 रन बन चुके हैं.
तीन विकेट के नुकसान पर। हो बेहतरीन शॉट इस बार पुल किया है, देखना होगा। हो ये लीजिए, यहां पर कैच टपका दिया। ओ हाना हाना, और ये लीजिए हाना के चलने में लखनवी गाड़ी छूट गई। वेरी मच फॉर बीन विद अस। चला गाई करायची आहे रामेश्वर आले कहते ना, भांग पीने के बाद और मांग भरने के बाद, भांग पीने के बाद और मांग भरने के बाद आदमी पगला सा जाता है। स्कोर 36, चार विकेट के नुकसान पर। कहते हैं ना बिखरने में वक्त नहीं लगता लेकिन निखरने में लगता है। एक ताश के पत्तों की तरह ढहती हुई टीम इस समय। फील्डिंग साइड थोड़ा सा गाई करे तुम्हारा। कहते हैं ना जिंदगी में उतार चढ़ाव का भी आना जरूरी है, जिंदगी में उतार चढ़ाव भी आना जरूरी है, क्योंकि ईसीजी की एक सीधी लाइन मतलब है बहुत ही होता है। ओ इस बार हवा में है, मौका है। ओ लीजिए यहां पर क्या छूटा, तीन तीन खिलाड़ी लीजिए। ओ तीसरा रन भी यहां पर मुकम्मल किया, काफी अच्छी। कहते ना ऊपर वाले की अदालत में वकालत नहीं होती और सजा हो जाए तो जमानत नहीं होती। तो 39 रन बने हैं चार विकेट के नुकसान पर। बेहतरीन शॉट इस बार बॉलर के पास से ड्राइव किया हुआ राजा, आते हुए लॉन्ग ऑन पर तेजी दिख रही है यहां पर। ओ माय गॉड, गिरते हुए फिसलते हुए। कहते ना कुछ डाग लगते तो अच्छा है, घर पर सर्फ एक्सेल है जाके धो डालेंगे। डाग लगने भी अच्छे जरूरी है, कुछ डाग लगते तो अच्छा है, सर्फ एक्सेल है घर में। और देखिए किस तरह से गिरे। ओवर की समाप्ति, तीन ओवर की समाप्ति के बाद स्कोर है इस समय। चला राजा सर स्पीड अप करा। 41। चला थोड़ी गाई करायची आहे। एकदम टाइट वाईसीसी वेल तुम्ही वाऱ्या घालो तर तुमची बॅटिंग आहे, तुम्हाला तुमची बॅटिंग आहे सेकंड, ते लक्ष घ्या तुम्ही। राजा भाई भाऊ जल्दी करने का भाऊ, तुम्हारा बॅटिंग फिर आएगा तो तुमको तकलीफ होएगा। स्कोर होता हुआ 41, चार विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर प्रगति पर आता हुआ राजा, फील्डिंग भी सजावट करते हैं। ओ माय गॉड, हाउ मेनी टाइम्स यू गॉट दिस मिस्टर राजा। अंपायर यू वॉन दिस कैप्टन, अंपायर तुम्हें वॉन करू शकता, द ऑथॉरिटी तुम्हारे दिल्ली है।
राजा बाबू काय चाललंय? कहते ना किसी को कमजोर मत समझो, 5 रुपए का पेन भी 5 करोड़ का चेक लिखने में काम आता है। हाँ मेरी जान। ओ इस बार हवा में गेंद नो मैन्स लैंड में गिरती हुई, एक सिंगल आता हुआ, इस सिंगल के सारे स्कोर में इजाफा होता हुआ। स्लोली बट श्योरली स्कोर आगे बढ़ता हुआ। ओ, इस बार वाइड का इशारा, बिल्कुल सही निर्णय अंपायर का, दोनों हाथ ऊपर खड़े किए और एक अतिरिक्त रन आता हुआ। 42 रन, बेहतरीन शॉट, बॉलर के सर के ऊपर से खेला हुआ शॉट, 4 रन आते हुए कमाल का चौका देखने को मिलता हुआ। पैसा कम था लेकिन बचपन में दम था। स्कोर बढ़ता हुआ 47। बेहतरीन शॉट, बॉलर के सर के ऊपर से लॉन्ग ऑन पर, एक कस दूसरे की मांगे, तेजी दिखलाई और ये यहां पर देख रहा होगा करीबी मामला हो सकता है, लेकिन शायद पहुंच चुके हैं। कहते ना तुम इज्जत करना सीख लो, प्यार अपने आप हो जाएगा। 49 रन बन चुके 4 विकेट के नुकसान पर। कहते हैं ना गरीब की थाली में शाही पुलाव आ गया, गरीब की थाली में शाही पुलाव आ गया, लगता है शहर में फिर चुनाव आ गया। आ मेरी जान। इस बार बेहतरीन शॉट, लाजवाब अलोंग द कार्पेट, 2 रन आराम के साथ पूरे किए। स्कोर बढ़ता हुआ 51 रन, 51। कमाल की पारी खेलते हुए बल्लेबाज संतोष 15 पर खेलते, एक शॉट है, चलिए एक रन शॉट है, चलिए उस पर भी। कहते ना गरीबी में आटा गीला, तो वही होता हुआ 50 रन। आखिरी गेंद, बेहतरीन शॉट, इस बार कवर ड्राइव देखने को मिला, 1 रन पूरा किया है, दूसरे की मांगे, देखना होगा यहां पर खतरा मंडराता हुआ, ओ माय गॉड, थ्रो बाउंस पर था, तीसरे की मांग, यानी कि यहां पर रन आउट, तीसरे रन पे रन आउट, 2 रन मुकम्मल किए, यानी कि स्कोर बढ़ता हुआ 52 और बनाने हैं 53। कहते हैं ना जमाना कुछ नहीं बोलता, सब कुछ बोलता है पैसा बोलता है। तो चलिए, ओहो माय गॉड, हम दिख रहे हैं टीवी पे, लाइव दिख रहे हैं, थैंक यू माय डियर तुषार, जीटीसी के हम शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने लाइव दिखा रहे हैं। ना चांद चाहिए ना फलक चाहिए, तुषार तेरे कैमरे की एक झलक चाहिए। हाँ मेरी जान, आय हाय, जान की जान ही ले लोगे क्या? नहीं ना तात्या। देखिए बिल्कुल जीटीसी की जितनी तारीफ की जाए कम है, क्योंकि बिल्कुल कल से लेके आज तक जो लाइव पिक्चर है एकदम क्वालिटी हाई क्लास दिखती हुई। तो चलिए अगली आवाज होगी यहाँ पर प्रशांत की, प्रसन्न चव्हाण। चलिए तो अगली आवाज प्रसन्न चव्हाण की होगी, तो चलिए फील्डिंग सेट कीजिए और आईसीसी सेंड द ओपनर, थैंक यू वेरी मच। त्रिमूर्ति प्रीमियर लीग में हमें मौका दिया कमेंट्री का, अज्जू भाई का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। तो लेके चलते हैं मैदान के बीच में, वहां प्रसन्न चव्हाण आपके साथ कमेंट्री में जुड़ेंगे।
स्टार इलेवन संघ लवकर क्षेत्र लक्ष करावा। राजा है ना, राजा है ना, राजा भाऊ भाऊ 53 रन बनाना भाऊ, चुकेगा नहीं साला। हाय क्या बोलता है तुम, सरांचा अंदाज आवडला, एक वेगळी झलक सरांची, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष असं कौतुक। लालबागचा आवाज आपण डोंबिवली मध्ये ऐकला, संपूर्ण 2 दिवस त्यांचं देखील हार्दिक हार्दिक सहर्ष असं या डोंबिवलीकरांच्या माध्यमातून स्वागत केले गेले, त्यांच्या माध्यमातून अप्रतिम आपल्याला समालोचन ऐकायला मिळालं। मेगा फायनलची मॅच स्टार इलेव्हन आणि वायसीसी इलेव्हन अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते। थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील, 53 धाव्यांचं लक्ष्य मैदानामध्ये। दुर्गेश गुलंदाजी ट्रॅक वरती सज्ज, राजा आणि सुनील ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते। स्ट्रायकर एंड वरती सुनील, नॉन स्ट्रायकर एंड वरती राजा, गुलंदाजी ट्रॅक वरती गुलंदाज दुर्गेश। मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम। इथे टाकलेला पहिलाच बॉल अक्षय ताडेच्या हातामध्ये, चेंडू इथे मात्र अगदी फिल्डरच्या हातामध्ये गेलाय आणि पहिला मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला। फलंदाज सुनील ची केस समाप्त, सुनील बॅक टू दी। चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं आहे, म्हटलं जातं की कावळा बसायला आणि फांदी तुटायला, स्टेशनवर जायला आणि ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली। मित्रांनो थोडंसं सहकार्य करणं तुमच्या माध्यमातून देखील गरजेचं असेल। टीमची टोटल 0 आहे, गडी गमावलाय पहिला फलंदाज सुनीलची केस समाप्त झाली। ऑन स्ट्राइकर एंडवरती राजा, स्ट्राइकर एंडवरती न्यू बॅटर इन नेट नंबर 3 आपल्याला शिवम पाहायला मिळेल। गोलंदाजी ट्रॅक वरती एक लेफ्ट आर्म गोलंदाज, घातक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दुर्गेशच्या माध्यमातून। अप्रतिम गोलंदाजी समस्त या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली। स्ट्राइकर एंड वरती शिवम, 53 धाव्यांचं लक्ष्य मैदानामध्ये पार करावा लागेल। यावेळेचा चेंडू रिव्हर्स अटेम आपल्याला पाहायला मिळतोय, अप्रतिम फिल्डिंग इनसाइड द सर्कल पाहायला मिळेल। पावर प्लेचं पहिलं षटक आहे आणि 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील। लॉंग ऑफ आणि त्यासोबत मिड विकेट, इनसाइड द सर्कल, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि मिड ऑन मध्ये एक फिल्डर पाहायला मिळेल। थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहील। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये जी मात्र 0-1 आहे। पहिल्या चेंडूवरती 0 ज्यावरती विकेटचं पतन झालं, आता 1 आपल्याला पाहायला मिळतीये। टीमची टोटल 1 धावेच्या मोबदल्यामध्ये 1 धाव पाहायला मिळतीये गोलंदाज सज्ज दुर्गेश। यावेळेसचा चेंडू, यू मिस आय विल डेफिनेटली हिट, मोठा मासा गळायला लागलाय, बिग फिश टाउन, वाघाची शिकार केली जातीये मैदानाच्या आतमध्ये आणि दुर्गेशच्या माध्यमातून इथे दुसरा गडी बाद केला गेलाय। राजा बॅक टू दी पवेलियन। कडवरती 1 गडी गमावलाय दुसरं, म्हटलं जातं की जिंदगी छान आहे पण थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे। जीवन आहे छान आहे पण थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या लढण्यात शान आहे। गाठ्यात झुलती फुलांची एक मान आहे, हवं ते घे कारण दुनिया एक दुकान आहे। जो म्हणतो जीवन निरार्थ आहे तो बैमान आहे, कारण जीवनामध्ये कधी असावं लागतं, जीवनामध्ये कधी रडावं लागतं। निसर्गाचा नियम, उंच धबधबा बढायला पाण्याला देखील उंचावरून पडावं लागतं। तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल। चांगल्या दर्जाची कामगिरी तुमच्या माध्यमातून अपेक्षित आहे। इनेट नंबर 4 आपल्याला पाहायला मिळतील। सावन सांगावं लागेल की जब हम है खडे तो सरकार से भी बड़े। इथे आपण पाहू शकतो डॉट बॉलची होती समाप्ती। खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार करायचा प्रयत्न, खोदून काढायचा प्रयत्न, मात्र तो प्रयत्न फसला। इथे वारा पाहून पाठ फिरवावी लागेल, सिच्युएशननुसार तुम्हाला सिच्युएशन हँडल करावी लागेल, अंतरून पाहून पाय पसरावे लागतील। प्रत्येक चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळ दाखवणं इथे गरजेचं आहे। दुर्गेश गोलंदाजी ट्रॅकवरती लेफ्ट आर्म द विकेट। यावेळेचा चेंडू मोठा फटका, डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील। चेंडू इथे अक्षयच्या हातामध्ये होता मात्र त्यांच्या माध्यमातून कॅच सुटली आहे। कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, आज समीकरण मैदानामध्ये उद्ध्वस्त झालंय। म्हटलं जातं ना की जिंदगी मौका और मेहनत आपको चौका देती है, पण इथे मिळालंय जिंदगीच्या माध्यमातून मौका, मात्र अक्षयच्या माध्यमातून धोका मिळालाय। कारण जर विचार केलाय ती झेल होती, ती झेल अक्षयच्या माध्यमातून सुटली गेली आहे। पाहूया कॅच सुटली आहे, मॅच सुटेल का गोलंदाज सज्ज।
यावेळेचा चेंडू मोठा प्रहार करायचा प्रयत्न ऑन साइड ला स्क्वेअर ऑफ द विकेट शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर असतील सिंगल कंप्लीट टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये चार पाहायला मिळतीये थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील विनंती असेल दोन्ही संघांना थोडंसं स्पीडअप करा कारण अजून आपल्याला तीन षटक कंप्लीट करायची त्यानंतर प्राइस डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आपल्याला कंप्लीट करायची त्यामुळे विनंती आहे दोन्ही संघ थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे चार धावा फलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्टार इलेव्हन संघ वर्चस्व गाजवतोय आयसीसी इलेव्हन संघाची धावसंख्या आपल्याला चार पाहायला मिळतीये अठरा चेंडू एकोणपन्नास धावेंचं लक्ष मैदानामध्ये पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि गर्दी प्रेक्षकांची गर्दी जी मात्र मैदानाच्या बाहेर खऱ्या अर्थानं टेनिस बॉल क्रिकेट जो मात्र सात समुद्र पलीकडे पोहोचलाय आणि त्याचं कारण म्हणजे डोंबिवलीचा क्रिकेट आणि तोच डोंबिवलीचा क्रिकेट तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय म्हटलं जातं की मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों हौसलों से उड़ान होती है आज खऱ्या अर्थाने तुम्हाला तेच करणं गरजेचं आहे तीन चेंडू तीन विकेट साठी 3000 रुपयाचं कॅश प्राइज प्रतिशजी भानुशाली साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी यावेळेचा चेंडू चेंडू बॉडीला स्पर्श झालाय चेंडू बॉडीला ब्रश झालाय लेग बायची एक डाव जी मात्र ऍड होईल टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ऍड होईल पाच धावा धाव फलकावरती म्हटलं जातं की बूंद बूंद से घागर बरसतंय सागर नाही मोठे धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठे फटके खेळावे लागतील दूरचा पल्ला गाठायचा असेल तर एरोप्लेनची सफर करतो त्याप्रमाणे तुम्हाला दूरवरचा अंतर कापायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील इथे मोठा फटका खेळायचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर असेल थोडासा अनुमान चुकीचा चेंडू पडतोय नोमॅन्स लँड मध्ये तोपर्यंत इथे दोन धावा कंप्लीट होतील टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या दोन धावांच्या मध्ये तीन आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे बघता बघता सात या आकड्यावरती पहिला चेंडू लेग बायची एक धाव त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती दोन धाव आपल्याला पाहायला मिळतील आस्किंग रन रेट 13.80 चा पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅक वरती दर्शन ज्यांच्या माध्यमातून राऊंड द विकेटचा मारा केला जातोय अप्रतिम गोलंदाजी यावेळेचा चेंडू फटका चांगलाय डीप मध्ये फिल्डर असतील आणि त्यांच्या माध्यमातून टिपला गेलाय झेल संपलाय फलंदाजाचा खेळ शिवमची खेळी समाप्त फ्लाइंग टू दी एंड ड्रॉप इन टू द फिंगर दिस इज माय कॅच अँड वॉज शोअरली टेकन असं म्हणत असताना मैदानामध्ये टिपला गेलाय झेल संपलाय फलंदाज शिवमचा खेळ स्पीडअप करणं गरजेचं राहील म्हटलं जातं की जो खो गया उसके लिए रोया नहीं करते जो पा लिया उससे कभी खोया नहीं करते उनके सितारे चमकते दोस्तों जो कभी मजबुरी का रोना रोया नहीं करते मैदानामध्ये काय झाले याला अर्थ नाही पुढे काय होणार आहे याला नक्कीच अर्थ असेल यावेळेचा चेंडू फटका चांगलाय डीप मध्ये फिल्डर असतील लॉंग ऑफ मध्ये एका टप्प्यावरती चेंडूला जज करतील तोपर्यंत घेतलेली सिंगल पाहायला मिळती आहे आणि टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने आपल्याला पाहायला मिळेल धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील आठ कडी गमावले तीन सावण आणि दणका ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीय 16.87 चा आस्किंग रन रेट मैदानामध्ये आता कापावा लागेल यावेळेस रिव्हर्सचा अटेम गोलंदाजाला इथे एक ऍडव्हान्टेज होता अगदी गोलंदाजाला एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने एष्ट्या वाकवल्या अगदी लेझर गायडेड मिसाईल प्रमाणे बँग ऑन टार्गेट एष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय क्लीन बॉल झालेत फलंदाज रिव्हर्सचा अटेम्प्ट होता सावणची खेळी समाप्त स्टार इलेव्हन संघ ज्यावेळेस कालच्या दिवसामध्ये पहिला सामना कव्हर करत होतो मी त्यावेळेस हा संघ अतिशय स्ट्रॉंग पाहायला मिळत होता अगदी तोच संघ मेगा फायनल मध्ये देखील अप्रतिम कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अप्रतिम कामगिरी म्हटलं जातं की राजा तो राजा बाकी सारी प्रजा सबसे बड़ी ताकत ताकत से बड़े हम अरब पंगालिया तो देखते किसमें कितना है दम स्टार इलेव्हन संघाने त्यांचा दमखम दाखवलाय समोर चोख संघ यायचा अगदी त्या संघाला परास्त केलाय या संघाने आणि मेगा फायनल मध्ये देखील अप्रतिम कामगिरी याच संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीय गोलंदाज दर्शन यावेळेचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता इनफिल्डला भेदून चेंडू सरळ इथून ट्रॅव्हल होतोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अप्रतिम फिल्डिंग मैदानामध्ये खूप दूरचा अंतर कापून अगदी चेंडूवरती गेले आणि तोपर्यंत बघता बघता कंप्लीट झाल्या धावातून टीमची टोटल दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 10 धावा धाव फलकावरती 12 चेंडू 43 धावांची गरज आहे थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती असेल 12 चेंडू आणि 43 धावांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला माहिती आहे म्हटलं जातं की टेनिस बॉल क्रिकेटसाठी गर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहू शकतो एक अप्रतिम अशी ही स्पर्धा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतीये चांगलं असं आयोजन
चांगला असो नियोजन त्रिमूर्ती प्रीमियर लीग 2023 चा भव्य आणि दिव्य थरार. आज जो आमचा दर्शक प्रेक्षक आहे ना, तो कुठला संघ हरावा किंवा कुठला संघ जिंकावा त्यांना याची पडलेली नाही, मात्र मॅच आणि व्होल्टेज झाले पाहिजेत अगदी ही अपेक्षा होते. मात्र आता जर पाहायला गेलं तर वन साइड मॅच पाहायला मिळतीय. पहिलेचे मॅचेस जे होते ते अगदी मी म्हणेल चांगल्या दर्जाचे आपल्याला पाहायला मिळाले, मात्र आता मी म्हणेल बॅड लाईटचा इम्पॅक्ट पडतोय. यावेळेसचा चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न पाहायला मिळतोय. बॉलची होती समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आणि स्थगित आहे. 11 चेंडू 43 धावांची गरज आहे. किस्मत किस्मत की बात आहे, आज डुबतो कल बरसात आहे. मागील मॅच मध्ये खूप चांगल्या दर्जाची कामगिरी बॅटनी. यावेळेस लोअर वनचा चेंडू गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. फुल टॉस होता, मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र मिस टाइम फटका फॉलो थ्रू मध्ये चांगल्या दर्जाचा आपल्याला पाहायला मिळाला अक्षयच्या माध्यमातून. फिल्डिंग डॉट बॉलची होती समाप्ती. वाईट टाकल्यानंतर संजीवनी प्रदान करणारा हा डॉट बॉल अक्षयच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळायचा प्रयत्न. आउटसाईड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी, पंजांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल बाबा येणं गरजेचं आहे. मग आव्हान तरचे असो, लेग बायचे असो, बॅटकट असो किंवा प्रॉपर मिडल ऑफ द बॅट असो, कनेक्शन कसंही असो, मात्र धावा येणं गरजेचं आहे. आव्हान तरची धावा, टीमची टोटल 11. हा चेंडू 42 समीकरण. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा फिंगर रोल केले चेंडूवरती, कोलवर टप्प्याचा चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडस वळण घेतलं. हायवे वरती वळणारे रस्ते आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू अगदी घातक असतात. अगदी तेच पाहायला मिळतोय मैदानामध्ये. चांगल्या दर्जाचं क्रिकेट, 9 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे मैदानामध्ये वायसीसी 11 संघाला. यावेळेस चेंडू फटका चांगला, लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील, प्रोटेक्शन आहे. पेट्रोलिंग करत असताना लॉंग ऑन वरती अडवली या चेंडू आणि सिंगल कंप्लीट आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र जाऊन पोहोचली आहे 12 आकड्यावरती. 8 चेंडू 41 आव्हान मैदानामध्ये पेलावं लागेल. आणि जर या धावात चेस करायचे असतील तर तारेवरची नाही तर तलवारीच्या धारेवरची किंबहुना तलवारीच्या पातेवरची कसरत मैदानामध्ये करावं लागेल. म्हटलं जातं की प्रयत्न वाळूचे कंत्रगडीता तेलही गळे. अगदी आज मेहनत करावी लागेल, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. 8 चेंडू 41 धावा. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. डाऊन द बॉल, एसटी रक्षक आले, कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही. इथे हाताचा पिसारा फुलवला आणि त्यामध्ये सामावून घेतला चेंडूला. फलंदाज झाले बाद, अजून एक मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. न्यू बॅटर मैदानामध्ये लवकरात लवकर एंटर करायचंय, कारण वेळ आपल्याकडे नाहीये. अंधाराचा सावट मैदानामध्ये पडतोय, त्या अगोदर आपल्याला मॅच कम्प्लीट करायची आहे. 7 चेंडू 41 धावा. मॅथमॅटिकली पॉसिबल आहे, मात्र सध्याच्या स्थितीला पाहिलं तर मला वाटते थोडस इम्पॉसिबल सिच्युएशन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. क्रिकेट अनिश्चित का खेले हर प्रेडिक्शन फेल असं पण नेहमी म्हणतो. मात्र 7 चेंडू 41 धावा, अवघड आव्हान. यावेळेस चेंडू पाहायला मिळतो, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. अशा वेळी आपण पाहू शकतो होती आहे. डॉट बॉलची समाप्ती. 6 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. मी म्हणेल चला थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहील. 6 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. 6 चेंडू 41 धावा असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अनेक मान्यवरांची मानदेही आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतीय. त्या सर्व मान्यवरांचं हार्दिक सहर्ष असं स्वागत आणि आमचं क्रीडा रसिक देखील या मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळेल. तर संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा त्रिमूर्ती प्रीमियर लीग 2023 माध्यमातून सहर्ष असं स्वागत. 6 चेंडू आणि 41 धावांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीय. थोडस स्पीडअप करणं गरजेचं राहील. इथून मात्र प्रत्येक चेंडूवरती जरी षटकार आला तरी सामना मी म्हणेल वायसीसी संघ हरेल आणि सामन्यामध्ये मजबूत पकड स्टार 11 संघाने आता मात्र आपल्याला पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. यावेळेस चेंडू बॅटीची कडा पाहायला मिळतीय. इस्टनच्या मागे यष्टी रक्षण थोडस खराब, गली रिझन मधून फिल्डर येतील शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. तोपर्यंत सिंगल कम्प्लीट. समीकरण 5 चेंडू 40 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती 8 धावा मारणं गरजेचं आहे. मात्र प्रत्येक चेंडूवरती मॅक्स टू मॅक्स तुम्ही 6 धावा मारू शकता, 8 धावा मारू शकत नाही. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. आता मात्र आपण पाहू शकतो सिंगल कम्प्लीट केली जाते. मात्र एक गोष्ट म्हणेल की वेळ गेली, सत्ता गेली, कार्यक्रम संपला. 4 चेंडू 39 धावांची गरज मैदानामध्ये पाहायला मिळते. अप्रतिम खेळ स्टार 11 संघाच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण दिवस पाहायला मिळाला. इथे टाकलेला डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 39 धावा. प्रत्येक चेंडूवरती 13 धावा आणणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला अप्रतिम गोलंदाजी करत असताना विलास पाहायला मिळतील.
यावेळेसचा चेंडू हाफ ट्रॅकर आपण पुल केलाय, डीप मध्ये फिल्डर असतील त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम झेल मैदानामध्ये टिपला गेलाय. अप्रतिम झेलचा न्यू बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये एंटर करायचे. न्यू बॅटर लवकरात लवकर मैदानामध्ये एंटर करायचे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 गडी गमावलेत, 6 दोन चेंडू आणि 39. आम्ही राजाला हेच म्हणत होतो की लवकरात लवकर तुम्ही फिल्डिंग करा, अन्यथा बॅड लाईकचा इम्पॅक्ट तुम्हाला पाहायला मिळेल. आणि सर्वात खराब स्थितीमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय, 14 वरती 6 गडी बाद झालेत. त्यावेळेसचा चेंडू आपण वाईड पाहू शकतो, विजयाचं अंतर थोडस कमी होईल. दोन चेंडू 38 धावांची गरज मैदानामध्ये पाहायला मिळते. स्टार इलेव्हन संघाने अगदी ताऱ्यासारखा खेळ दाखवला, अप्रतिम कामगिरी स्टार इलेव्हन संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. चला फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे, प्रोसिजर टू बी फॉलोड, फॉर्मॅलिटीज टू बी कम्प्लिटेड, विजयाचं अंतर कमी करायचा प्रयत्न करण, फक्त आणि फक्त औपचारिकता कम्प्लीट. एक चेंडू 38 धावा. या स्पर्धेमध्ये ज्या संघाने अप्रतिम कामगिरी केली, प्रत्येक सामन्यामध्ये या संघाने विजय हासिल केला, आणि आता त्रिमूर्ती प्रीमियर लीग 2023 चा मानकरी संघ ठरलाय स्टार इलेव्हन संघ. वेल प्लेड बॉयज, वेल प्लेड दुर्गेश, वेल प्लेड अक्षय तायडे डीजे.